तीन तारखेच्या आंदोलनाचं स्वरूप हे निदर्शने आणि मोर्चे तहसील कार्यालयावर आहे आणि यानंतर वीज दरवाढ मागे घेतली नाही तर साधारणतः या आंदोलनाचा प्रत्येक टप्पा आम्ही योग्य वेळी सांगतो. मी बघाशामध्ये प्रत्येक ठिकाणी दोन तारखेला महिला आर्थिक विकास महिला विकास सभागृहामध्ये दोन तारखेला एक वाजता लोकसभेच्या सन्माननीय विरोधी पक्ष नेत्या सुषमाजी स्वराज या कोळसा घोटाळ्याच्या संदर्भात आपल्याशी संवाद साधणार आहे, पत्रकार परिषद घेणार आहे. आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे आणि विनंती आहे की आपण दोन तारखेला एक वाजता जरी रविवार असला तरी इतक्या महत्वाच्या विषयावर आपण सर्वजण तिथं उपस्थित राहावं अशी आपल्याला सर्वांना आग्रहाची विनंती आहे. आणि भोजन असल्याने एक वाजता आहे सर्वांचं भोजन. मागे येईपर्यंत किंवा सरकार जाईपर्यंत एक कोणती तरी गोष्ट शक्य करावीच लागेल, त्याच्याशिवाय भार कमी होणार नाही. सरकार तर पडणार नाही समजा, परंतु दुसरी गोष्ट जी आहे की तुमच्या आंदोलनामुळे विजेची दरवाढ कमी होईल का? सरकारला जनतेचा असंतोष समजण्याची कुवत असेल तर सरकारला वीज दरवाढ मागे घेणं हे भाग आहे. एक विषय वारंवार येतो साधारणतः एक राजकीय पक्ष म्हणून प्रत्येक आंदोलन काही एकत्रित केलं जात नाही. वीज दरवाढीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचं आंदोलन आहे, भारतीय जनता पार्टी स्वतंत्र राजकीय पक्ष आहे आणि म्हणून यामध्ये इतर राजकीय पक्ष सामील होत असेल तर आमचं स्वागत आहे. शेवटी हा विषय एकट्या भारतीय जनता पार्टीचा नाही, हा विषय जनतेचा आहे. अनैसर्गिक वाढ आहे आणि ही अनैसर्गिक वाढ ही आम्ही तर जगाच्या विजेच्या दराचा काही तुलनात्मक हे नाही आहे, पण मला असं वाटतं की देशातली सर्वात महागडी वीज ही महाराष्ट्राला का घ्यावी लागते जिथं महाराष्ट्रात कोळसा खाणी मोठ्या प्रमाणावर आहे. गुजरातमध्ये कोळसा खाण नाही आहे, पंजाबमध्ये कोळसा खाण नाही आहे, पण याचा योग्य उपयोग न करणे, महागडी वीज विकत घेणे, आज जे संच आहे या संचाच्या संदर्भात काही चार टप्प्याला आम्ही दिला की आता जे संच आपल्याकडे सुरू आहे त्या युनिट्स संच वीज निर्माण करणारे जे संच आहे यामध्ये 10 तर आपल्याला शेवटी सेंट्रल इलेक्ट्रिक अथॉरिटीचं जे नॉर्म्स आहे 25 वर्षाच्या वरती संच चालू नये. याचं कारण मग वीज महाग होते, प्रोडक्शन कॉस्ट महाग होते, योग्य पद्धतीने त्याची इफिशियन्सी कमी होते, लॉसेस वाढतात. 10 तर बंद केले पण या 26 पैकी 18 युनिट्स असे आहेत की ज्यांना 25 वर्षापेक्षा जास्त कालावधीला, म्हणजे कोराडीचं युनिट 34 वर्ष आहे आणि जेव्हा तुम्ही कोराडीचं युनिट चालवता तेव्हा ती वीज मग आपोआपच मान तुम्हाला निर्मिती होते. मग राज्य सरकारने काय केलं इतक्या वर्षात? राज्य सरकारने कोणत्याही थर्मल पॉवर स्टेशनच्या नूतनीकरणाचा, त्याच्या नवीनीकरणाचा असा कोणताही कार्यक्रम टप्प्याटप्प्याने आखायला हवा होता. ज्या संदर्भात एमईआरसीचे स्पष्ट आदेश आहे, वीज दरवाढ करताना एमईआरसीचं नाव सांगणारी वितरण कंपनी किंवा ऊर्जा विभाग, एमईआरसीनी दिलेले इतर ज्या गाईडलाईन्स आहे, जे आदेश आहे त्याच्याकडे डोळे झाक करते, अशी हिपोक्रसी दुटप्पी भूमिका ही अजितदादांची आहे आणि अजितदादा आपली अकार्यक्षमता गपवणे सर्वात सोपा मार्ग आहे. हा तर कुणी जागा जो शिकला आहे तो सुद्धा हा एवढा सोपा मार्ग अवलंबू शकेल. मग तुमची कार्यक्षमता काय? उद्या सुषमाजींची पत्रकार परिषद झाल्यानंतर 3 वाजता केसी कॉलेजमध्ये या संदर्भातली जाहीर सभा रविवारी, रविवारी 1 वाजता पत्रकार परिषद आणि 3 वाजता केसी कॉलेजमध्ये जाहीर सभा. निर्भव, आपण अशी एक विनंती केलेली आहे
की मंत्र्यांनी त्यांच्या बंगल्यांची बिलं ही विजेची स्वतः भरावी, त्यांच्या खिशातून घेतली. पार्टी विथ द डिफरन्स असलेल्या भाजपला एक प्रश्न आहे. तुमचे दोन विरोधी पक्ष नेते आहेत, त्यातल्या एका विरोधी पक्षाच्या दालनाचं जर रिनोव्हेशन झालेलं आहे, त्यांना कॅबिनेटचा दर्जा आहे, त्या दोन विरोधी पक्ष नेत्यांनी स्वतःची वीज बिल स्वतः भरून आदर्श ठेवावा का? मग असं सरकारने जी आर करावा, असा सरकारने परिपत्रक काढावं हेच आम्ही म्हणतोय. कारण शेवटी सरकारने परिपत्रक काढल्याशिवाय असं बिल भरता येणार नाही. आम्ही तेच सांगतोय की सरकार एकीकडे सामान्य जनतेची दरवाढ करत असताना हे प्रतिकात्मक विषय आम्ही उपस्थित याकरता केला की ही वीज दरवाढ जेव्हा झाली, जेव्हा बिग लोकांना येतील, तेव्हा भरताना किती कष्ट होतात हे समजावं. हे तर आम्हाला अगोदरपासून समजतेच आहे, पण मंत्र्यांना समजत नाही म्हणून प्रतिकात्मक मी हा विषय केला की त्यांना हे तेव्हा लक्षात येईल जेव्हा त्यांच्या खिशातून पैसे भरावे लागले. आम्हाला तर हे लक्षात आलंच आहे की वीज दरवाढ केल्यानंतर किती त्रास होतो हे विरोधी पक्ष नेत्यांनाही माहित आहे, आम्हालाही माहित आहे आणि तुम्हालाही माहित आहे. महाराष्ट्रावर प्रगतीकडे आपण ज्याला म्हणतो त्या गुजरात राज्यामध्येही विजेची दरवाढ किंवा वीज दर जो आहे तोही सरासरी तुलनेने जास्त आहे, आपण त्याला काय सल्ला देणार? असं आहे की आपण जर मी तुम्हाला कृषी विभागाचा चार्ट वाजून दाखवतो, तुम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या शासित राज्यामध्ये सर्वात महागडी वीज महाराष्ट्रात आहे. आणि एवढंच नव्हे, देशाचा जो एव्हरेज रेट आहे म्हणजे इतर सर्व राज्य याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्राची ज्या पद्धतीने विजेची दरवाढ केली, आज गुजरातकडे गुजरातमध्ये कोळसा निर्माण होऊ शकत नाही, महाराष्ट्र याच्यामध्ये अकार्यक्षम ठरला. गुजरातने मेकॅनिझम उभं केलं. आज तुम्ही जर गुजरातमधली शेतीच्या संदर्भातली वीज बघा, सत्तर पैसे कमी शेतीच्या संदर्भात चार्ट दिला आपल्या गुजरातचा शेतीचा रेट बघा, तुमच्या लक्षात येईल. एक रुपये 76 पैसे आणि आता आपण 2 रुपये 33 पैशाच्या वरती गेलो, म्हणजे गुजरातच्याही पुढे आपण आहे, सर्वच राज्यांच्या पुढे आहे. आणि ही अनैसर्गिक वाढ आहे. हे एमईआरसीनी आपल्या निर्णय देताना ज्या गोष्टी ऊर्जा विभागाला आणि डिस्ट्रीब्युशन कंपनीला विचारल्या त्यातून हे सिद्ध झालं. एमईआरसीनी हे नोट केली की पॉवर परचेस कॉस्ट इज इन्क्रीजिंग ड्यू टू अनप्रोफेशनल परचेस पॉलिसी अँड लॅक ऑफ टाइमली डिसिजन टू एंटर इन टू लॉंग टर्म पॉवर परचेस कॉन्ट्रॅक्ट. त्याचं काहीतरी धातुकमातून उत्तर देऊन वीज दरवाढ करून घ्यायची, हे तर काही योग्य नाही. आणि म्हणूनच एमईआरसीनी तरीही 3 वर्ष वीज दरवाढ दिल्या जात नव्हती, 2 वर्ष. धन्यवाद. इस सरकार के कार्यकाल में मरना महंगा हुआ, किन तथ्यों और आंकड़ों के साथ आप ये दावा करते हैं? देखो, अभी जो सरकार ने बिजली के दाम बढ़ाए ये अनैसर्गिक है, इसलिए अनैसर्गिक है कि हम कोयला खरीदी में भ्रष्टाचार है, कचरा खरीदा जाता है और संझ बंद पड़ जाते हैं. प्राइवेट कंपनियों से परचेस करते समय भी इसका कोई तरीका साइंटिफिक नहीं है. यह एमईआरसी ने इस बारे में सरकार से पूछा. अब जो बिजली महाराष्ट्र की जनता को खरीदनी पड़ रही है वो देश में सबसे महंगी है. आदरणीय शरद पवार जी कृषि मंत्री है, कृषि विभाग के बारे में कई बातें वो कहते हैं, मगर ये सरकार जनता को फंसाते आई है. चुनाव के पहले कहती रही कि हम बिजली जो है वो मुफ्त देंगे, मुफ्त तो दी नहीं, मगर कृषि क्षेत्र की भी बिजली के दाम बढ़ाए गए. जो आम आदमी है उसकी बात ये सरकार करते आई, मगर आम आदमी को अगले महीने बिल जो है बहुत बढ़कर आएंगे, आम आदमी भर नहीं पाएगा. और ये सब अकार्यक्षमता जो है वो अजित पवार जी की है. 16,000 करोड़ रुपए ये कुछ क्षेत्र में बाकी है, वो तो वसूल करने की ताकत इनमें नहीं है. 2300 करोड़ ये राधाकृष्ण विखे पाटिल जो मंत्री है उनके मुला प्रवरा सोसाइटी में है, क्यों नहीं बताते आप राधाकृष्ण पाटिल जी को कि 2300 करोड़ भरना पड़ेगा? आप क्या सरकार के साथ 420 करोगे? 1100 करोड़ उद्योग क्षेत्र में खुद सरकार के तरफ
1800 करोड़ जो सरकार ने डिस्ट्रीब्यूशन कंपनी को नहीं दिया, पर डिस्ट्रीब्यूशन कंपनी को अगर अपना नुकसान है वो भरना है तो ये कोई जनता ही है उसकी सॉफ्ट शिकार नहीं हो सकती। जनता पे 6912 करोड़ रुपए आपने लगा दिए और अपना नुकसान भरने जा रहे हो, तो ये जो सरकार की अकार्यक्षमता है, विशेष रूप से ऊर्जा मंत्री की अकार्यक्षमता है। पुराने संच जो है वो उसका नूतनीकरण करने की आवश्यकता थी, वो भी नहीं किया। तो ये सारे विषयों को लेकर भारतीय जनता पार्टी ने निर्णय किया कि पहला आंदोलन हम 3 तारीख को करेंगे। एक तो बिजली के बढ़ती हुई जो दाम है वो सरकार पीछे ले, और नहीं तो ये सरकार जाने तक इस आंदोलन की श्रृंखला ये जनता के बीच में सड़कों पर और विधानसभा में चलते रहे। जो मरना महंगा हुआ, ऐसा है कि जीना तो महंगा हो गया, बिजली के दाम बढ़ गए, मगर जो विद्युत दाहिनी का जो दर है वो भी अभी 3.73 रुपए यूनिट कर दिया, और बाकी जो चार्जेस लगेंगे वो सब चार्जेस मिलाकर ये 4.25 तक जाएगा। और 8% की बढ़ोतरी तो डायरेक्ट यूनिट में हुई है, तो मुझे लगता है कि अब मरना भी महंगा हो गया है। ये सरकार के कार्यकाल में जीना महंगा है, अब मरना भी महंगा हो गया। प्रधानमंत्री को जो खत लिखा है उसमें दिनेश गर्ग के कार्यपद्धति को लेकर विशेष टिप्पणी नहीं समझ में आ रही है, उनके किन बातों को लेकर आपत्तियां? 3 बातों के लेकर आपत्ति है, जिसका आपने डिटेल बाद में जो कवरिंग लेटर है उसके साथ में जोड़ा, ये तो सिग्नेचर का था करके वो शॉर्ट है उसमें। एक तो कोयला जो सरकार को दिया जाता है, जो बार बार इसके 3 साल पहले भी हमने सरकार को विधानसभा में भी कहा था कि वो कचरा देते, हमारे ध्यान में आता है क्योंकि हम वही रहते हैं हमारे कॉन्स्टिट्यूएंसी में, तो वो अच्छा कोयला बाहर भेज देते, और जो गंदा है, कचरा है, मट्टी मिला हुआ है, या जिसको सेल पत्थर कहते हैं बड़े बड़े, वो एमएससीबी को भेज देते। तो हम बार बार ऊर्जा मंत्री को ये कह रहे थे कि बाकी राज्यों में अच्छा कोयला मिलाने का मैकेनिज्म है, उसको साफ देना पड़ता। कैलोरीफिक वैल्यू जो है इसमें हम जो दर देते हैं 2500 से 3500 को एक ही रेट हम देते, तो WCL 3500 का कैलोरीफिक वैल्यू का कोयला निकलता भी है तो उसमें कचरा मिला के वो 2600 तक लगा देती है। तो हमने पैसा देते समय ये सजाग नहीं रखना चाहिए, 2500 का इतना पैसा, 2600 का इतना पैसा, 2700 का, तो हमारा पैसा बचेगा। मगर जब पिछले साल इस बारे में ऑडिटर जनरल ने ऑब्जेक्शन लिया तो इसके भी हमने बार बार पत्र व्यवहार किए, तो उन्होंने ये कहा कि हमने जब एग्रीमेंट किया तब ये बात का उल्लेख नहीं था, करके हर साल हमारा नुकसान होता है। हर साल हम अगर 200 करोड़ का कचरा खरीदेंगे और वो कचरे का पैसा जनता पे वसूल करेंगे तो ये तो कोई उचित बात हो नहीं सकती। और गर्ग जो है वो एमएससीबी को गंदा कोयला देने का काम करता, अच्छा कोयला प्राइवेट कंपनियों को देता, तो हमने उसका एक डिटेल टिपर, उससे कितना नुकसान हुआ है, जिसके बारे में पिछले विधानसभा में देवेंद्र फडणवीस जी ने भी ये विषय का ध्यान आकर्षण किया था कि करीब करीब हमने बताया था 10-11 हजार करोड़ रुपए का नुकसान राज्य का ये 10-11 साल में हुआ, तो 11 हजार करोड़ का नुकसान भी अगर हम बचाते तो शायद बिजली के दाम नहीं बढ़ाना पड़ता। थैंक यू।